समर्थ फर्निचर अँड मॉल, खास तुमच्या सोनुलीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत मनापासून बनवलेल्या फर्निचरचा भव्य मॉल. 18 डिसेंबर 2019 ते 18 जानेवारी 2020 पर्यंत भव्य ऑफर. या कालावधीमध्ये बुकिंग होणाऱ्या दोन विजेत्या जोडप्यांना सिंगापूर ट्रिप अगदी फ्री. मग वाट कसली बघताय, आजच बुकिंग करा आपल्या सोनुलीचा फर्निचर बस्ता आणि आपला आनंद द्विगुणित करा. आजच संपर्क साधा समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी, घुलेवाडी. 92 84 25 76 19 आणि 95 55 75 17 27. संगमनेर दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन दादासाहेब कुटे यांच्या वाढदिवसानिमित्तानं कुटे हॉस्पिटल या ठिकाणी सांधेदुखी तपासणी आणि दुर्बिणीद्वारे कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं. शनिवारी सकाळी या शिबिराचं उद्घाटन आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या हस्ते झालं. तर यावेळी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव कुटे, जिल्हा परिषद सदस्य आणि कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, साहेबराव जोंधळे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, तज्ज्ञ डॉक्टर मयूर कासट, डॉक्टर सौरभ पगडाल, गोरख कुटे यांची उपस्थिती होती. तज्ज्ञ डॉक्टर मयूर कासट, डॉक्टर सौरभ पगडाल यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केलं. कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर प्रदीप कुटे आणि डॉक्टर सोनाली कुटे यांनी या शिबिराचं आयोजन केलं. याप्रसंगी दादासाहेब कुटे यांच्या वाढदिवसानिमित्तानं केक कापून त्यांचा सत्कार आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. तर यावेळी कुटे परिवाराच्या वतीनं उपस्थित सर्वच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, साहेबराव जोंधळे यांनी दादासाहेब कुटे यांना वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्या. त्या ठिकाणी डॉक्टर प्रदीप कुटे, त्याचप्रमाणे डॉक्टर सोनाली कुटे हे या हॉस्पिटलचे प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे भाऊ आणि आमच्या वहिनी साहेब दवी त्यांचं मार्गदर्शन यांना आहे. त्याचप्रमाणे संदीप आहे, अमोल आहे, शीतल आहे, प्रियांका आहे, दुसरे सोनाली आहे आणि नातवंड भरपूर आहेत आमच्या भाऊंना वहिनींना. असा मोठा परिवार त्यांचा आहे. मी आजच्या निमित्ताने त्यांना पूर्वपूर्वक शुभेच्छा देते. पूर्वी जवळजवळ 10-11 हजार कलेक्शन असायचं, पण समन्वय विभाग देणे अनेक संस्थांना जन्म दिला आणि त्यामध्ये सुखेवाडी असेल, गुरेवाडी असेल, कुंभवाडी असेल, या संस्था या डेअरीपासून तयार झाल्या. आणि शेवटी समन्वय जवळचा जो भाग मला एक दोन वाटतोय का तिने माझं जीवनात
कारण सरकारनं चांगला प्रयत्न केला. आजही मी माटी घालून सुद्धा बसू शकतो. माझे त्यांनी केलेलं अवकाश जे स्वच्छता आहे, इथून पुढे जे काही रुग्ण असतील त्यांनी डॉक्टर मयूर प्रसाद त्या जे ऑपरेशन करून घ्यावं अशी मी रुग्णांना विनंती करतो. आणि ते आता आपल्या सगळ्यांना कार्य सगळ्यांना आहे. आमच्या माझ्या दोस्ताचे चिरंजीव व्यक्ती म्हणजे ते भावना करते की ना नाच त्रास राहिला नाही. म्हणून मी त्यांचं एक मनपूर्वक स्वागत करतो. कुटे हॉस्पिटलच्या माध्यमातून भाऊसाहेब कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर प्रदीप कुटे हे रुग्णांची सेवा करण्याबरोबरच अशा प्रकारच्या गोरगरीब रुग्णांसाठी शिबिरांच्या माध्यमातून सामाजिक काम करतायत असं मनोगत आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी व्यक्त केलं. डॉक्टर प्रदीप कुटे यांनी डॉक्टर प्रदीप आणि डॉक्टर सोनाली यांनी कुटे हॉस्पिटल खूप सिन्सिअर आहेत. अतिशय मनापासून ते रुग्णांची सेवा करतात. त्यामुळे खूप चांगला लौकिक त्यांच्या या ठिकाणी झालेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर आणि तपासणीसाठी आलेल्या रुग्णांचे आभार भाऊसाहेब कुटे यांनी मानले. कारण अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्यांच्याकडे बघतोय की त्यांचं कोणतेच ऑपरेशन झालंय, सांधं ओपन झालंय हे सुद्धा आता त्या ठिकाणी वाटत नाही. आणि खूप चांगला रिझल्ट डॉक्टर कासट यांचा आहे. आणि त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सर्वांनाच त्यांचा एक आदर्श या ठिकाणी पाहून करायचा आहे. सर्वांनी सूचना आहे त्याप्रमाणे डॉक्टर कासट हे सगळ्यांचे जे असले ते पुण्याला प्रॅक्टिस करतात आणि ते सुद्धा या ठिकाणी आले. आपल्या सर्वांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ या ठिकाणी होणार आहे. सांधेरोपण शस्त्रक्रिया ते करणार आहे. या सांधेदुखी शिबिरासाठी शेकडो रुग्णांनी सहभाग घेतला. सांधेदुखी, गुडघेदुखी अशा अनेक आजारांवर डॉक्टरांनी योग्य मार्गदर्शन केलं तर या शिबिराला रुग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.